डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनामध्ये समाज कल्याण संबंधित सर्व कार्यालय इमारतीमध्ये स्थलांतरित करा. RPI आठवले पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निमवाडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीचे बांधकाम होऊन 2 वर्षापासून ऑफिससाठी तयार असताना सुद्धा सहाय्यक आयुक्त विशेष समाज कल्याण अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे व मनमानी वृत्तीमुळे समाज कल्याण खात्याअंतर्गत येणारे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, जात पडताळणी कार्यालय तसेच विविध कार्यालय सामाजिक न्याय भवनामध्ये नसल्यामुळे संबंधित जनतेला कार्यालय शोधण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. या गंभीर बाबींचा सकारात्मक विचार करून समाज कल्याण कार्यालय अंतर्गत सर्व कार्यालय सामाजिक न्याय भवनामध्ये त्वरित स्थलांतरित करावे. येत्या 15 ऑगस्ट 2024 सर्व कार्यालय सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीमध्ये स्थलांतरित न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. याची सर्व जबाबदारी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी अकोला तसेच बांधकाम विभाग अकोला यांच्यावर राहील. अशाबाबत जिल्हाधिकारी यांना 9 जुलै रोजी मंगळवारी दुपारी 4 वाजता निवेदनातून ही मागणी केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन हे 2 वर्षापासून होऊन सुद्धा मागासवर्गीयांचे जे कल्याणकारी ऑफिसेस आहेत जसे की महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, विभागीय जात पडताळणी ऑफिसेस, हे सर्व ऑफिसेस सामाजिक न्याय भवन येथे एका छताखाली आले पाहिजे अशी आमची मागणी होती. तसं नियमाप्रमाणे झालं पाहिजे. या विषयामध्ये आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. हे संबंधित ऑफिसेस सामाजिक न्याय भवनामध्ये लवकरात लवकर यावे अशी आम्ही निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. हे ऑफिसेस इथे न आल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला. इयत्ता 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सायन्स करायचं आहे पण ट्युशन फीस परवडत नाही तर काळजी करायची गरज नाही. आता आपल्या मुलांचे स्वप्न करा साकार. शेकडो विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग तसेच बिझनेस क्षेत्रात प्रवेश मिळवून देणारे प्राध्यापक विनय सरांचे VCC विनय कोचिंग क्लासेस अकोला. एक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम. ऍडमिशन ओपन. 11th-12th सायन्स तसेच मेडिकल साठी नीट ची तयारी व IIT व इंजिनिअरिंग करिता JEE मेन्स तसेच ऍडव्हान्स ची संपूर्ण तयारी तसेच MHT CET ची संपूर्ण तयारी एकाच ठिकाणी. क्लासची वैशिष्ट्ये, अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वृंद, डिजिटल क्लासरूम व डिजिटल बोर्ड ची सुविधा, लायब्ररी सुविधा उपलब्ध विथ अनलिमिटेड वायफाय, नीट व JEE तसेच स्टेट बोर्ड व CET च्या वेगवेगळ्या बॅचेस, प्रत्येक विषयाकरिता 2 वेगवेगळे शिक्षक, विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी पालकांच्या मोबाईल वर सर्व अहवाल, एका बॅच मध्ये फक्त 50 विद्यार्थी, विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल व मेस ची सुविधा, सर्व कॅम्पस CCTV च्या निगराणी, सर्व विद्यार्थ्यांकरिता सरकारी योजनांचे संपूर्ण मार्गदर्शन, क्लासचा दरवर्षी 100% निकाल, 11वी व 12वी कॉलेज प्रवेशाकरिता संपूर्ण मार्गदर्शन, बिझनेस क्षेत्रात करिअर बनवण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शन. ऍडमिशन ओपन. 11th-12th बोर्ड, नीट, JEE, MHT CET, रिपीटर बॅच, क्रॅश कोर्स. आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता: संकेत चेंबर अपार्टमेंट, फक्त 4th माळा, खंडेलवाल CT scan हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला, सिव्हिल लाईन आकाशवाणी चौक, अकोला. संपर्क प्राध्यापक विनय सर, मोबाईल नंबर 95-61-53-0792, डॉक्टर पल्लवी मॅडम, मोबाईल नंबर 91-19-55-85-83. क्लासेसची शाखा अकोला मध्ये इतर ठिकाणी कुठेही नाही व बिल्डिंग मध्ये ही क्लास शिफ्ट केलेला नाही, फक्त 4th माळ्यावरच आहे. प्रवेशाकरिता 4th माळ्यावर येणे आवश्यक.